नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज्य सेवा पूर्व परीक्षा 2023 ची आजच थोड्या वेळापूर्वी उत्तर तालिका आली. सर्वांनी बऱ्यापैकी उत्तर चेकही केलेले आहेत. आता जो महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे सम कट ऑफ किती असू शकेल, प्रत्येकाचा तो प्रश्न आहे आणि एक उत्सुकता सुद्धा आहे. तर आपण एक एक्सपेक्टेड कट ऑफ बघणार आहोत, त्यामध्ये राज्य सेवा पूर्व परीक्षेच्या ज्या गट अ आणि गट ब च्या पोस्ट आहेत त्यांच्यासाठी आणि एक नव्यानं जी ऍड केलेली पोस्ट आहे फूड सेफ्टी ऑफिसर यांच्या बाबत, हे दोन्ही कट ऑफ आपण बघणार आहोत. हे दोन्ही कट ऑफ संभाव्य कट ऑफ असतील. आतापर्यंतचा आमचा अनुभव जर एक मार्केटमधले स्कोर यांचा अंदाज घेऊन आपण हा कट ऑफ बनवत आहे. बेसिकली जो कट ऑफ असतो तर तो कसा ठरतो, तर मोस्टली जो काही रिझल्ट डिपेंड्स ऑन नंबर ऑफ व्हॅकन्सी, व्हॅकन्सी किती आहेत त्याच्यावरती डिपेंड्स आहे. आणि सेकंड थिंग की पेपरची लेवल कशी होती, इझी होता, मीडियम होता की टफ होता, यावरून बऱ्यापैकी हे कट ऑफ ठरत असतात. तर मित्रांनो, जर आता 2022 जर आपण कट ऑफचं जर म्हणजे जर जाहिरात बघितली तर मागच्या वर्षीची जी पदसंख्या होती ती होती 623 पदांसाठी जाहिरात होती. त्यामध्ये मेल फिमेल आपण बायफर्केशन नाही केलेलं, पण जो कट ऑफ आहे मागच्या वर्षी जो कट ऑफ लागला होता तर एवढ्या 603 जागांसाठी तो कट ऑफ होता 106.5, म्हणजे 106.50 हा ओपन जनरल मेलचा कट ऑफ होता आणि 1-10 मार्कांनी कमी फिमेलचा कट ऑफ होता. कारण मागच्या वेळी जागा पण तेवढ्याच जास्त होत्या, त्यामुळे थोडे कट ऑफ पण कमी होते. बर, आता पेपरची जर आपण डिफिकल्टी लेवल बघितली तर मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये हा पेपर खूपच जास्त टफ होता, म्हणजे मीडियम पण नाही जास्त टफ होता. तर त्या हिशोबाने हा कट ऑफ आपण आता एक गेस करतोय आणि तो बऱ्यापैकी आपला जुळणारच, त्यामध्ये काही वाद नाही आहे, शंका नाही आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला एक कट ऑफचा एक आयडिया येऊन जाईल आणि तुम्ही लगेच मुख्यच्या अभ्यासाला सुरुवात करणार. तर या वर्षीची जी जाहिरात होती 2023 ची, तर या जाहिरातीमध्ये बघा जे आपल्या आपण राज्यसेवा म्हणतोय, तर राज्यसेवा गट अ आणि गट ब चे पद जे होते ते होते 295 आणि जी एक अजून आपण बघणार आहे कट ऑफ तो म्हणजे अन्न व औषध प्रशासकीय सेवामध्ये 194, म्हणजे फूड सेफ्टी ऑफिसरच्या जागा आहेत त्या 194. सर्वप्रथम आपण हे बघूया गट अ आणि गट ब, 295 जागा आहेत मित्रांनो. परंतु या 295 म्हणजे मध्ये असं आहे की एक म्हणजे एआरटीओच्या पोस्ट आणि वित्त वलेखा गट ह्या जर पद सोडले तर बाकीच्या पदांसाठी बऱ्यापैकी जनता ही एलिजिबल आहे. आणि या पदांसाठी एक स्पेसिफिक क्वालिफिकेशन रिक्वायर्ड होतं, त्यासाठी एक वेगळा वर्ग आहे. म्हणून जर आपण एक बघायला गेलो तर या 200 ते 210 रेंजमध्ये या सगळ्या जागा आहेत. बरं, आता मोठी शक्यता जागा वाढणार का, तर मित्रांनो असं आहे की याच्यामध्ये आपण जर डिमांड केली तर थोड्याफार प्रमाणात जागा वाढू शकतात. आतापर्यंत एक्स्ट्रा मागणीपत्र आयोगाकडे कोणीच म्हणजे पाठवलेलं नाहीये किंवा आयोगाला प्राप्त झालेलं नाहीये, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. जर जागा वाढून वाढून वाढल्या तर 100% वाढू शकतात जर आपण त्यासाठी पण प्रयत्न केले तर. अदरवाईज येणारी जाहिरात ही डिसेंबर मध्ये आहे, पुढे इलेक्शनही आहे, मे बी तेव्हा जास्त जाहिराती असू शकतात, हा माझा एक अंदाज आहे. तर 210 हिशोबाने 210 जागांना आपण बऱ्यापैकी क्वालिफाय आहोत असं पकडून आपण एक एक्सपेक्टेड कट ऑफ बघणार आहोत. तर यामध्ये पहिली गोष्ट की कट ऑफ किती असायला पाहिजे आणि पेपरची डिफिकल्टी लेवल यानुसार तो कट ऑफ ठरत आहे. तर आपण बघू, पेपर तर खूप जास्त टफ होता परंतु जागा फार कमी आहे, त्यामुळे जरी पेपर जास्त म्हणजे हे असेल टफ असेल तरी हा कट ऑफ मागच्या वर्षीचा जो कट ऑफ होता त्याला 100% टच करणारच आहे या असं आम्हाला वाटतंय. म्हणून जो आम्ही एक्सपेक्टेड कट ऑफ आहे तर तो आम्ही ओपन कॅटेगरी मेल साठीचा कट ऑफ आहे माझ्यासमोर, राज्यसेवा गट अ आणि गट ब 105 to 108 या रेंजमध्ये हा कट ऑफ लागेल, याच रेंजमध्ये कट ऑफ लागू शकतो. आणि ज्या फिमेल आहेत या फिमेल साठीचा जो कट ऑफ आहे तर तो असेल 96 to 100 या रेंजमध्ये हा कट ऑफ असेल. 1-10 मार्काचा फरक एक मोस्टली पडतच असतो, तर तो या ठिकाणी आपल्याला दिसायला मिळू शकतो. तर आता मग समजा आता प्रश्न निर्माण होतो की 105 आहे मग एखाद्याला 100 आहेत, मग त्यांनी खरंच अभ्यास केला पाहिजे का नाही केला पाहिजे, याचं जर उत्तर द्यायचं म्हटलं तर मी म्हणेन हो केला पाहिजे. कारण असं की आपल्याकडे मागच्या वर्षीचा मोठा अनुभव आहे
काही म्हणजे ज्यांनी गेस केले होते काही कट ऑफचे, तर बरेचसे त्यामध्ये तफावत होती. फॉर एक्झाम्पल, मागच्या वर्षी ज्या वेळेस 106 कट ऑफ लागला, तर ते ऑलमोस्ट प्रत्येकाचे सेकंड किनी 8 ते 10 मार्क वाढले होते. तर राज्यसेवा या परीक्षेमध्ये थोडीफार उलथापालथ होतच असते, म्हणून मागच्या वेळेचं माझे पण काही ओळखीत आहेत की ज्यांचे 10-10 मार्क वाढून ते लोक क्वालिफाय झालेले आहेत. म्हणून एक आपण 100 च्या आसपास असेल आणि जर आपला इकडे गटबला स्कोर कमी असेल तर तुम्ही राज्यसेवा करायला हरकत नाही. अदरवाईज जर 100 च्या रेंजमध्ये असेल, धाकधूक वाटत असेल, पोस्ट गरजेची आहे, जॉब सिक्युरिटी गरजेची आहे, तर मग तुम्ही गटब केलं तरी हरकत नाही. किंवा 100च्याच रेंजमध्ये आहे आणि गटबला कमी आहे, तर मग राज्यसेवा करा, अभ्यास वाया जाणार मुळीच नाही. म्हणून या रेंजमध्ये हा कट ऑफ लागेल. आता जी महत्वाची पोस्ट आहे ती आहे फूड सेफ्टी ऑफिसर. या फूड सेफ्टी ऑफिसरचा जो कट ऑफ आहे तर हा 90 ते 94 रेंजमध्ये लागू शकतो. ह्याच्यामागे रिझन असं आहे की या पदासाठी जे एलिजिबल कॅन्डिडेट्स आहेत ते बऱ्यापैकी कमी आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल, एक म्हणजे केमिस्ट्रीवाले जर पकडले, म्हणजे BSc केमिस्ट्री, नंतर एक BTECवाले, नंतर मध्यंतरी आयुर्वेदिक डॉक्टर म्हणजे BMS त्यांना एलिजिबल केलं, आणि एक आता फॉरेस्टवाले म्हणजे फॉरेस्ट म्हटल्यापेक्षा ॲग्रीवाले ॲग्रिकल्चर, ह्या एवढ्या ब्रांच त्याला एलिजिबल होता. तर ही जी कॅन्डिडेटची संख्या आहे ना, तर ही बऱ्यापैकी कमी आहे, त्यामुळे हा कट ऑफ खाली येणार आहे. आणि जागा जर पकडल्या तर आपले जे आता आपण बघतोय राज्यसेवा गट आणि गटब, तर या रेंजमध्ये जागा आहेत, 204 जागा आहेत त्या ॲक्च्युली, म्हणजे 194 प्लस काहीतरी 8-10 जागा क्लास 1 आहेत, गटबच्या 194 आहेत. म्हणून हा जो कट ऑफ आहे तो 90 ते 94 रेंजमध्ये लागू शकतो. बर, आता याच्यामध्ये ज्या फूड सेफ्टी ऑफिसर फिमेलचा किती लागू शकेल, तर ऑब्व्हियसली याच्यामध्ये 1-10 मार्काचा फरक पडू शकतो, तो असेल 80 ते 84 रेंजमध्ये हा कट ऑफ लागेल. इवन दो या कट ऑफ मध्ये पण अजून 5 मार्क कमी असणाऱ्यांनी अभ्यास करायला हरकत नाही, कारण सेकंड की बरेच उलथापालथ करत असते. आणि राहिला प्रश्न, या उत्तर तालिकेमध्ये पण बरेचसे चेंजेस होणं अपेक्षित आहे. आम्ही उद्या वेगळा व्हिडिओ त्यासाठी असेल की कोणते बदल होऊ शकतात. नुकतीच आज गटबची उत्तर तालिका आली, आमचा एक युट्यूबला ऑलरेडी व्हिडिओ आहे, त्यामध्ये आम्ही 8 बदल सांगितले होते, तर त्यानुसार 6 बदल समजा झालेले आहेत, तर आपण बघूया. तर मित्रांनो, हा एक एक्सपेक्टेड कट ऑफ होता. या रेंजमध्ये तुम्ही असाल तर नक्की लगेच अभ्यासाला सुरुवात करा, कोणताही टाइमपास न करता, कारण यावेळेस जी मुख्य परीक्षा आहे ती पण थोडी लवकरच आहे दरवेळेसपेक्षा. म्हणून सर्वांना ऑल द बेस्ट, थँक्यू.